नमस्कार मी अमित काळे आपल्या न्यूज डंकामध्ये मनपूर्वक स्वागत करतो महाराष्ट्राचं राजकारण गेल्या काही म्हणजेच दोन हजार एकोणीस नंतरच्या विधानसभा निवडणुकीनंतर एका विशिष्ट वाक्याभोवती फिरत होतं त्यानंतर राज्यातील राजकारणाने कूज बदलली कोणाच्या ध्यानी मनी स्वप्नी पण येणार नाही अशी आघाडी झाली आणि राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं मुख्यमंत्री बनले ते तत्कालीन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तर ते वाक्य कुठलं होतं तर ते बंद दारा आड झालेली चर्चा असं ते वाक्य होतं या चर्चेवरूनच भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचं फाटलं आता अशाच पद्धतीच्या बंद दारा आड चर्चेचा दुसराच भाग समोर आला आहे त्याची फोलखोल केली आहे शरद पवार यांचे एकेकाळचे विश्वासू आणि सध्या अजित पवार यांच्याबरोबर असणारे प्रफुल्ल पटेल यांनी बंद दारा आड चर्चा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातही झाली होती या चर्चेसाठी प्रफुल्ल पटेल गेले होते विधानसभेच्या शिवसेनेच्या छप्पन्न जागा तर राष्ट्रवादीच्या चोपन्न जागा होत्या त्यामुळं सध्या मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडे जाणार असलं तरी अडीच वर्षानंतर ते राष्ट्रवादी काँग्रेसला मिळावं अशी अपेक्षा पटेल यांनी व्यक्त केली होती आता पटेल चर्चेला जाणार तर त्याला शरद पवारांची परवानगी असणारच यावर शिवसेनेच्या वतीनं कोणीही वाच्यता केली नाही मुख्यमंत्रीपदाबद्दल पुढे कसलाही प्रतिसाद दिला नाही असा गौप्यस्फोट पटेल यांनी नुकताच विदर्भातील एका कार्यक्रमात केला याचा अर्थ उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर केला असाच होतो ज्या भारतीय जनता पक्षाबरोबर उद्धव ठाकरे यांनी अडीच अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदावरून काडीमोड घेतला त्याच उद्धव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रस्ताव का फेटाळला असा प्रश्न यानिमित्तानं पडतो शिवसेनेचे छप्पन आणि राष्ट्रवादीचे चोपन्न केवळ दोनच आमदारांचा फरक होता उद्धव ठाकरे यांनी खरं तर मोठ्या मनानं राष्ट्रवादीला मुख्यमंत्रीपद द्यायला हवं हो होतं पण याबद्दल त्यांनी चकार शब्द काढला नाही उद्धव ठाकरे यांनी यावर बोलणं टाळलं तर शरद पवारही यामध्ये काही बोलले नाहीत त्यांनी हा विषय कधी जाहीरपणे बोलून दाखवला नाही कारण राष्ट्रवादी काँग्रेसकडे मुख्यमंत्रीपद आल्यास अजित पवार यांच्याच गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ घालावी लागणार होती कारण आघाडीमध्ये जेव्हा राष्ट्रवादीकडं सत्तेतील मोठं पद आलं ते उपमुख्यमंत्रीपद होतं ते अजित पवार यांनाच दिलं गेलं होतं त्यांना अजित पवार यांना मुख्यमंत्री करायचं नव्हतं म्हणूनच त्यांनी याबद्दल आग्रह धरला नाही असाच त्याचा स्पष्ट अर्थ आहे एकूण काय तर बंद दाराआड झालेली चर्चा उद्धव ठाकरे नेहमी सांगतात त्या भारतीय जनता पक्षाने आपला विश्वासघात केला असा आरोप करतात मग राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर झालेली ही बंद दाराआड चर्चा त्यांनी आत्तापर्यंत का सांगितली नाही असा प्रश्न आहे बंद दाराआड चर्चेचा हा दुसरा भाग प्रफुल्ल पटेल यांच्या गौप्यस्फोटानंतर पुढे आला यावर आता राजकीय वर्तुळात काय चर्चा होतात हे पाहणं औत्सुक्याचं राहणार आहे तेव्हा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आमचे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद